तालुका विधि सेवा समिति वाडा व वाडा तालुका वकील संघ वाडा मैनेजमेंट कॉलेज स्वामी कॉलेज व गुरुकुल ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व तहसीलदार कार्यालय पंचायत समिति वाडा यांच्या सहकारीने आज बुधवार दिनांक 13 ऑक्टोबरला महिला व मुलांचे अधिकार तसेच शिक्षणाचा अधिकार या विषयी वाडा बसस्थानक खंडेश्वरी नाका व तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी पठनाट्य सादर केले. तर सहाय्यक प्राध्यापक चव्हाण यांनी एक पात्री कार्यक्रम सादर करून महिलांच्या अधिकारांची थोडक्यात ग्लोबल स्कूलच्या वतीने आणि सैंदाने सर यांनी आम्हाला शाळेला आणि कॉलेजला दोघांनाही चांगलं प्लॅटफॉर्म करून दिलं. आमचा स्कूलचा जो विषय आहे तो आहे मुलांचा अधिकार. जास्त करून आपल्याला महिलांचा अधिकार किंवा वृद्धांचा अधिकार आपल्याला माहिती होता सर्वांना, पण मुलांचे जे पण काही अधिकार आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि सैंदाने सरांनी आम्हाला खूपही चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे हे समाजात आणि सर्वांना याच्यासाठी जागृत करायला. सो थँक्यू सैदाने सर. संपूर्ण देशभर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने घेण्यात येत आहेत. तर त्या निर्देशाप्रमाणे आजचा जो विषय होता तो महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार या विषयांवरती वेगवेगळ्या शाळेच्या मुलांकडनं किंवा वेगवेगळ्या जे काही सामाजिक संस्था असतील त्यांच्या मदतीने पथनाट्य घेण्याचे निर्देश होते. त्याप्रमाणे आपल्याला वाडा तालुक्यामध्ये वाडा मॅनेजमेंट कॉलेज आणि त्यांचं गुरुकुल ग्लोबल स्कूल यांनी खूप सुंदर अशी पथनाट्य, मी बसस्टँडलाही हजर होतो, त्यांनी खूप मुलांनी खूप मेहनत घेऊन ती पथनाट्य बसवली आणि ती सादर केली. काय होतं की आपल्याकडे कायदे खूप आहेत पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा पुरेशी नाही किंवा आपल्याकडे लोक पुरेशी नाही. कारण आपला देश खूप मोठा आहे आणि क्षेत्रफळ पण खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अंमलबजावणी करताना खूप साऱ्या अडचणी येतात. आणि म्हणून मग प्रत्येक खेड्यापाड्यात किंवा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचता येणं किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी किंवा त्या कायद्याची माहिती प्रसारित होणे किंवा त्या कायद्याची माहिती होणं शक्य होत नाही. तर मग बऱ्याच वेळा हे अशी पथनाट्य जर आपण सादर केली त्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो. मी या कार्यक्रमानिमित्त वाडा मॅनेजमेंट कॉलेज आणि ग्लोबल स्कूल यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या प्रसंगी शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहज व सोप्या शब्दातून व उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून जनजागृती केली. या प्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर सैंदाने, वाड्याचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ, रोहिणी गंदे, विश्वस्त वाडा मॅनेजमेंट कॉलेज व गुरुकुल ग्लोबल स्कूल वाडा, रमेश गुप्ता, असिस्टंट प्रोफेसर वाडा मॅनेजमेंट कॉलेज चव्हाण, असिस्टंट प्रोफेसर स्वामी कॉलेज वाडा शीतल मोकाशी, आर पी पाटील विधिज्ञ, जे जी गायकवाड विधिज्ञ, उपाध्यक्ष तालुका वकील संघ वाडा, सी पी पाटील विधिज्ञ खजिनदार तालुका वकील संघ वाडा, सुधीर संके पोलीस निरीक्षक वाडा, संतोष डेंगाने विधिज्ञ तालुका वकील संघ, मानव संरक्षण समितीचे वाडा जनसंपर्क अधिकारी प्रल्हाद सावंत, अनिल लहांगे नायब तहसीलदार वाडा यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी संजय लाडगे, समाजशील न्यूज, वाडा, पालघर.